आपल्याबरोबर देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनाच विचारूया की सर, गोवा भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी दिसते आहे, पाच असे लोक आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, उघडपणे बंडाच्या तयारीत आहेत, आज पाऊसकरांनी राजीनामा सुद्धा देऊन दिलेला आहे, काय भूमिका आहे एकूण? असं म्हटलं जाते की काँग्रेसला, म्हणजे काँग्रेसमधनं जे आले त्यांच्यासाठी जुन्या भाजपला बाजूला ठेवत आहे. पावसकर कुठल्या जुने भाजपचे आहेत? पावसकर एमजीपीतनं निवडून आले होते, ते नंतर ते भाजपमध्ये आले. आणि बघा, मला काही कोणावर टीका करायची नाही, पण त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लागले. ते लागल्यानंतर जर आम्ही त्यांना तिकीट दिलं असतं तर तुम्ही लोकांनी म्हटलं असतं की असं कसं तुम्ही तिकीट दिलं, एवढं त्यांच्यावर आरोप लागले, तुम्ही सहसा त्यांची भरती त्या ठिकाणी थांबवली. तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुका असतात तर निवडणुकांमध्ये तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर काही राजी नाराजी असते, ती हळूहळू निघून जाते. आता भाजप हा मोठा पक्ष असल्यामुळे भाजपमधली नाराजी एम्प्लिफाय करायचा प्रयत्न हा मीडियातनं होतो, बाकी ठिकाणी हीच परिस्थिती आहे. कुठल्या पक्षात शांतता आहे सांगा? पण पारसेकर, पर्रीकर यांच्यासारखे जे जुने नेते आहेत, तिथून नाईकनं तिकीट मागितलं होतं, तिथल्या बाबतीत निर्णय झालेला नाही आहे. एकूण जुन्या भाजपला डावलं जात आहे असा भाजपवरती, म्हणजे गोवा भाजपच्या सगळ्या कुणाबाबतीत आरोप होतो. हा आरोप भाजपमधल्या कोणाचा नाही आहे, हा आरोप केवळ मीडिया लावते आणि आमचे विरोधक लावतात. असं आहे की मनोहरभाई पर्रीकर हे आमचे मोठे नेते होतेच आणि नेहमीच राहतील, आणि त्यांच्या कुटुंबातलं कोणी जर राजकारणात येऊ इच्छित असेल तर आम्हाला त्याचं काही दुःख असण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे. आणि म्हणूनच उत्पलला आम्ही दोन वेगवेगळ्या जागा सुचवल्या की या दोन जागा, आणि एक तर त्यातली पारंपरिक निवडून येणारी जागा आहे, आम्ही त्याला सांगितलं की तू इथे लढ. कारण शेवटी पणजीमध्ये आमची अडचण अशी आहे की जेव्हा सरकार अल्पमतात होतं त्यावेळी ज्या लोकांनी येऊन सरकारमध्ये आम्हाला बहुमतात आणलं आणि त्यामुळे आमचं सरकार स्थिर झालं, अशा लोकांना आता तिथनं तिकीट द्यायचं नाही, त्यांचं कापायचं हे देखील शक्य नाही आहे. आणि म्हणून आम्ही त्याला दोन जागा या सुचवलेल्या आहेत. अजूनही त्यांनी एक्सप्रेसली आम्हाला ना म्हटलेलं नाही, मला विश्वास आहे की तो त्याचं कन्सिडरेशन करेल. पण शेवटी भारतीय जनता पक्षामध्ये एक परंपरा आहे, म्हणजे अगदी मनोहरभाई पर्रीकर जेव्हा होते तेव्हाही ते संघटन शरण होते, संघटनेने सांगितलं की ते करायचं, ही पद्धत त्यांची पण होती. माझी अपेक्षा आहे की तीच पद्धत ही उत्पलची देखील असली पाहिजे. संघटना जर विचार करते आणि वरचे लोक विचार करतायत, चांगल्याचा भल्याचा विचार करतायत, तर आडमुठी भूमिका घेणं योग्य नाही. त्यांनी पूर्ण बंडाची तयारी केलेली आहे, पणजीतनंच लढायचं याच्यावरती ते ठाम आहेत. आणि सवाल विचारला जातो की मनसेला त्यांची जी पार्श्वभूमी आहे, असे लोक भाजपला कसे काय चालतात? भारतीय जनता पक्षाने जेव्हा सरकार बनवलं आणि सरकार बनवून मोनशेरात भारतीय जनता पक्षासोबत कालपर्यंत होते, आजही आहेत, कालपर्यंत हा प्रश्न का नाही विचारला? हा प्रश्न आजच निवडणुकीच्या तोंडावर का पडला? हाही प्रश्न आहे ना. त्यावेळेस तर नाही म्हणाला कोणी यांच्यापैकी की मोनशेरातला घेऊन तुम्ही का सरकार त्या ठिकाणी तयार करतात, त्यामुळे हे राजकीयच आहे ना, दुसरं काय आहे? नाराजीचा सामना कसा करणार, कारण जुने जाणते तर नाराज होत असतील तर त्याचा फटका बसेल अशी शक्यता नाही? जुने जाणते कोणी नाराज होत नाही, पक्षामध्ये जुने जाणते अनेक आहेत आणि त्यातले जास्तीत जास्त जुने जाणते असे आहेत की जे निरपेक्ष भावनेने पक्षामध्ये काम करतात, म्हणून हा पक्ष चाललाय. केवळ अपेक्षेने काम करणाऱ्यांच्या भरोशावर हा पक्ष नाही आहे, जे निरपेक्ष भावनेने काम करतात त्यांच्या भरोशावर हा पक्ष आहे. सगळे लोक जे आता नाराज आहेत तेही येतील आणि बाकी जे आहेत ते तर काम करतीलच. राज्यातला एक प्रश्न आहे, केंद्रात प्रतिनियुक्तीवरती जे लोक पाठवायचे आहेत त्याच्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असावी, अशा प्रकारची भूमिका सत्ताच्या सत्ताधारी सरकारने महाराष्ट्रात घेतलेली आहे. केंद्रामध्ये जाताना महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे आणि परवानगी घेतली नाही तर त्याचा त्रास होतो आहे, म्हणजे ममता बॅनर्जींनी जी भूमिका घेतली होती ती पुन्हा एकदा राज्य सरकार घेताना दिसतंय. मुळातच राज्य सरकारच्या परवानगी शिवाय कधीही लोक घेतले जात नाहीत, राज्य सरकारचं एनओसी असतं त्यानंतरच लोक घेतले जातात. काही केसेसमध्ये विशेष अधिकार केंद्र सरकारला आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रातनं केंद्रात कोणी जायला उत्सुक नसतं, महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक राहतात, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान फार होतं. माझं तर मत आहे की महाराष्ट्रातनं कोणी केंद्रात जायला उत्सुक असेल तर महाराष्ट्राने लगेच पाठवलं पाहिजे, कारण मी साऊथचे स्टेट्स पाहतो, ईस्टचे स्टेट पाहतो, नॉर्थचे स्टेट पाहतो, त्यांची माणसं केंद्रात की पोझिशनवर बसली आहेत तर ती त्या राज्यांच्या भल्याकरता विचार करतात, योजना त्यांच्यापर्यंत कशा पोचतील हाच सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करतात. आणि महाराष्ट्रातले लोक नसल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतं,
त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रातली माणसं जास्तीत जास्त कशी जातील हाच प्रयत्न केला पाहिजे. पण त्यांचं म्हणणं आहे केंद्र सरकारने धोरण आखलं की परवानगीची गरज नाही, ती भूमिका योग्य नाही आहे परवानगीशिवाय, कारण मग महाराष्ट्रात राज्यात अडचण निर्माण होऊ शकते. असं नाही, असं कुठलंच धोरण नाही आहे की राज्याच्या परवानगीशिवाय घेता येईल वगैरे, असं कुठलंच धोरण नाही आहे.